ओपन मॉडलिका कनेक्टर्स वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. या ट्यूटोरियल मध्ये आपण एक नवीन क्लास तयार करणे, अस्तित्वात असलेला क्लास उघडणे, विभिन्न क्लास कनेक्ट करणे, मॉडेल बनवणे आणि मॉडेल सिम्युलेट करणे शिकणार आहोत. हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी ओपन मॉडलिका वर्जन 1.11.0 आणि Ubuntu Linux OS 14.04 वापरत आहे. परंतु या ट्यूटोरियल मध्ये प्रदर्शित केलेली प्रक्रिया इतर OS मध्ये समान आहे, जसे Windows, Mac OS X किंवा ARM वर Fossee OS. या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी आपल्याला OM Edit बद्दल माहित असणे आवश्यक आहे. पूर्वापेक्षित ट्यूटोरियलचा आमच्या वेबसाइटवर उल्लेख केला आहे. ट्यूटोरियल मध्ये वापरलेली rlc_circuit फाइल आमच्या साइटवर कोड फाइल म्हणून देण्यात आली आहे. कोड फाइल्स लिंक वरून फाइल्स डाउनलोड करा. मी आधीच OM Edit विंडो उघडली आहे. आता आपण नवीन मॉडेल कसे तयार करावे याबद्दल चर्चा करू. प्रथम आपण नवीन क्लास तयार करणार आहोत. तर फाइल मेनू वर जा आणि न्यू मॉडेलिका क्लास निवडा. क्रिएट न्यू मॉडेलिका क्लास विंडो प्रदर्शित होते. नेम फील्ड मध्ये आपण तयार करू इच्छित असलेल्या क्लासचे नाव प्रविष्ट करा. मी सैंपल असे नाव प्रविष्ट करेन. स्पेशलायझेशन फील्ड मध्ये आपण तयार करू इच्छित असलेल्या क्लासचा प्रकार निवडा. मी क्लास निवडेन. मग ओके वर क्लिक करा. दिलेल्या नावासह एक नवीन क्लास तयार होईल. आगामी ट्यूटोरियल मध्ये आपण क्लासेस बद्दल अधिक शिकू. आता आपण हा क्लास सेव करू. त्यासाठी सैंपल क्लास वर राइट क्लिक करा आणि सेव वर क्लिक करा. ही फाइल सेव करण्यासाठी योग्य स्थान निवडा. सैंपल फाइल बंद करू. सैंपल वर राइट क्लिक करा आणि अनलोड निवडा. प्रदर्शित कन्फर्मेशन डायलॉग बॉक्स मध्ये यस वर क्लिक करा. आता आपण विद्यमान क्लास कसा उघडायचा हे शिकणार आहोत. क्लास उघडण्यासाठी फाइल मेन्यू वर जा. मग ओपन मॉडेल लायब्ररी फाइल वर क्लिक करा. आपल्याला जी फाइल उघडायची आहे ती इच्छित फाइल निवडा. मी rlc_circuit.mo फाइल निवडेन जी आपण कोड फाइल्स मधून डाउनलोड केली होती. ओपन बटणावर क्लिक करा. आता आपण कनेक्टर्स बद्दल शिकू. कनेक्टर हा एका मॉडेल से दुसऱ्या मॉडेल सोबत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीचा एक मार्ग आहे. कनेक्टर्स से उपयोग. कनेक्टर्स हे कनेक्शन, कम्युनिकेशन, कंपोनेंट आणि बाहेरील जग यांना एकत्र जोडण्यासाठी वापरले जातात. पुढे आपण क्लासेस जोडणे शिकू. यासाठी मी rlc_circuit फाइल वापरणार आहे जी आपण आधीच उघडली होती. rlc_circuit हे एक मॉडेलिका पॅकेज आहे ज्यात भिन्न क्लासेस आहेत. पॅकेज विस्तृत करू. येथे आपण विविध क्लासेस म्हणजे ग्राउंड, व्होल्टेज सोर्स, रेझिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर पाहू शकतो आणि पिन नावाचे कनेक्टर देखील. आपण या मालिकेत आगामी ट्यूटोरियल्स मध्ये क्लासेस आणि कनेक्टर्स बद्दल अधिक जाणून घेऊ. या पॅकेज मध्ये सर्किट क्लास देखील असतो. सर्किट फाइल वर डबल क्लिक करा आणि टेक्स्ट व्ह्यू वर जा. इथे आपण पाहू शकतो की क्लास मध्ये कोणत्याही कोडचा समावेश नाही. आता डायग्राम व्ह्यू वर जा. ग्रिड क्षेत्रामध्ये आपण सर्व ब्लॉक्स किंवा कंपोनेंट्स ठेवू. मग आपण त्यांना कनेक्ट करू. रेजिस्टर वर क्लिक करा आणि त्यास ग्रिड स्पेस मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा. आपल्याला मेसेज मिळतो एंटर कंपोनेंट नेम. नेम फील्ड मध्ये आर म्हणून कंपोनेंट नाव प्रविष्ट करा आणि ओके वर क्लिक करा. इंडक्टर वर क्लिक करा आणि त्याला ग्रिड स्पेस मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा आणि रेजिस्टरच्या नंतर ठेवा. कंपोनेंट नाव एल प्रविष्ट करा आणि ओके वर क्लिक करा.
कॅपॅसिटर वर क्लिक करा ग्रिड स्पेस मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा आणि ते इंडक्टरच्या नंतर ठेवा कंपोनेंट नाव सी प्रविष्ट करा आणि ओके वर क्लिक करा नंतर व्होल्टेज सोर्स वर क्लिक करा आणि त्यास ग्रिड स्पेस मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा हे आर एल आणि सी च्या वर ठेवा जे श्रृंखलेनुसार आहेत कंपोनेंट नाव एसी व्होल्टेज म्हणून प्रविष्ट करा लक्षात ठेवा कृपया कंपोनेंट नावाच्या फील्ड मध्ये कोणतीही स्पेस ठेवू नका सिम्युलेशनच्या वेळी तो अनुवाद एरर देईल आता ओके वर क्लिक करा त्यानंतर ग्राउंड वर क्लिक करा आणि त्यास ग्रिड स्पेस मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा हे श्रृंखलेत आर एल आणि सी कंपोनेंट खाली ठेवा कंपोनेंट नाव जी म्हणून प्रविष्ट करा आणि ओके वर क्लिक करा आता श्रृंखलेत आर एल सी सर्किट तयार करण्यासाठी आपल्याकडे सर्व आवश्यक कंपोनेंट्स आहेत हे कंपोनेंट्स जोडू माउस कंपोनेंटच्या डाव्या भागावर ठेवा पॉपअप rlc_circuit.pinp प्रदर्शित होतो हे पॉझिटिव्ह पिन दर्शवते त्याचप्रमाणे कंपोनेंटचा उजवा भाग rlc_circuit.pinn म्हणून पॉपअप दाखवितो हे नेगेटिव्ह पिन दर्शवते कर्सर रेझिस्टरच्या नेगेटिव्ह पिनवर ठेवा आपण प्लस चिन्ह पाहू शकतो जेव्हा कर्सर एन पिनवर ठेवले जाते पिनवर क्लिक करा ते धरून ठेवा आणि इंडक्टरच्या पी पिनवर ड्रॅग करा इंडक्टर्स पी पिनवर क्लिक करा आणि नंतर कर्सर सोडा पुढे आपण इंडक्टरच्या एन पिनला कॅपॅसिटरच्या पी पिनशी जोडणार आहोत इंडक्टरच्या एन पिनवर क्लिक करा धरून ठेवा आणि ते कॅपॅसिटरच्या पी पिनवर ड्रॅग करा कॅपॅसिटरच्या पी पिनवर क्लिक करा आता आपण श्रृंखलेत रेझिस्टर इंडक्टर आणि कॅपॅसिटर कनेक्ट केले आहेत पुढील पायरी आहे व्होल्टेज सोर्स प्रदान करणे रेझिस्टरच्या पी पिनवर क्लिक करा धरून ठेवा आणि ते व्होल्टेज सोर्सच्या पी पिनवर ड्रॅग करा तशाच प्रकारे आपण कॅपॅसिटरचे एन पिन हे व्होल्टेज सोर्सच्या एन पिनशी कनेक्ट करणार आहोत कॅपॅसिटरच्या एन पिनवर क्लिक करा धरून ठेवा आणि ते व्होल्टेज सोर्सच्या पी पिनवर ड्रॅग करा एन पिनवर क्लिक करा आणि कर्सर सोडा पुढील पायरी आहे सर्किट ग्राउंड करणे व्होल्टेज सोर्सच्या एन पिनवर क्लिक करा धरून ठेवा आणि ते ग्राउंडवर ड्रॅग करा लक्षात घ्या की ग्राउंडला फक्त एकच पिन मिळाली आहे जी पी पिन आहे त्यावर क्लिक करा आणि कर्सर सोडा आता सर्किट पूर्ण आहे ट्यूटोरियल थांबवा आणि तपासा की आपले सर्किट ह्याप्रमाणे दिसले पाहिजे क्लास सेव्ह करण्यासाठी कंट्रोल एस दाबा आता आपण क्लासची शुद्धता तपासणार आहोत चेक ऑल मॉडेल्स बटणावर क्लिक करा मेसेजेस ब्राउजर से निरीक्षण करा हे समीकरणांची संख्या आणि व्हेरिएबल्सची संख्या दर्शविते ते दोन्ही समान असतील तर मॉडेल सिम्युलेट साठी तयार होईल सिम्युलेट बटणावर क्लिक करा एक नवीन विंडो प्रदर्शित होते ही आउटपुट विंडो सक्सेस मेसेज दाखवते आर विस्तृत करा आणि IR आणि टाइमच्या दरम्यान प्लॉट मिळवण्यासाठी IR वर क्लिक करा आगामी ट्यूटोरियल्स मध्ये आपण इक्वेशन्स आणि व्हेरिएबल्स ह्याबद्दल शिकू हे सर्व ह्या ट्यूटोरियल साठी आहे सारांशित करू ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण नवीन क्लास तयार करणे एक विद्यमान क्लास उघडणे विभिन्न क्लासेस कनेक्ट करणे मॉडेल तयार करणे आणि सिम्युलेट करणे शिकलो असाइनमेंट म्हणून आरएलसी सर्किट निर्माण करा जिथे रेझिस्टर इंडक्टर आणि कॅपॅसिटर समांतर कनेक्शन मध्ये आहेत rlc_circuit पॅकेज मध्ये उपलब्ध असलेले समान क्लासेस आणि कनेक्टर वापरा
ही सर्किटची आकृती आहे ज्याची रचना करणे गरजेची आहे. खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पहा. हे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. या फोरम मध्ये आपल्या वेळेसह आपले प्रश्न पोस्ट करा. फॉसी टीम लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांच्या कोडिंगचे समन्वय करतो. आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्र देतो. अधिक माहितीसाठी कृपया या साइटला भेट द्या. फॉसी टीम व्यावसायिक सिम्युलेटर लॅब ओपन मॉडलिकामध्ये स्थलांतर करण्यास मदत करते. आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्र देतो. अधिक माहितीसाठी कृपया या साइटला भेट द्या. स्पोकन ट्युटोरियल आणि फॉसी प्रोजेक्ट्सला एनएमईआयसीटी एमएचआरडी भारत सरकारद्वारे निधी मिळाला आहे. हे स्क्रिप्ट लता पोपळे यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना ओके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.